एवरीवन, आई एम प्रोफेसर एनरी चाटे, वेलकम्स यू ऑल इन द 38th लेक्चर ऑफ इंडस्ट्रियल एसी मशीन्स। टू माय डियर स्टूडेंट्स, वी हैव सॉल्व सम एग्जांपल्स ऑन वोल्टेज रेगुलेशन कैलकुलेशन इन द लास्ट लेक्चर, राइट? सो देर आर सिक्स एग्जांपल्स वी हैव सॉल्व इन द लास्ट लेक्चर। नाउ इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द नेसेसिटी ऑफ द पैरेलल ऑपरेशन ऑफ द अल्टरनेटर्स। Actually, this point is not included in your syllabus, right? जो भी आई स्कीम आई है आपके बैच के लिए, ये आई स्कीम में ये पॉइंट्स जो हम डिस्कस करने वाले हैं आज के लेक्चर में, वो इंक्लूड नहीं किए गए हैं। जी स्कीम में ये सारे पॉइंट्स इंक्लूड किए गए थे, ठीक है? ये तुमच्या सिलेबसमधून पॉइंट्स काढून टाकलेले आहेत आई स्कीमच्या विद्यार्थ्यांसाठी, ठीक आहे? जी स्कीम पर्यंत हे सगळे पॉइंट्स त्यामध्ये इन्क्लूड होत आहे, ठीक आहे? आणि याच्यावरती भरपूर वेळेस म्हणण्याऐवजी प्रत्येक एक्झाम मध्ये क्वेश्चन्स विचारले गेले होते, ठीक आहे? त्यामुळे हे पण पॉइंट्स तेवढेच महत्त्वाचे आहेत, राईट? जरी हे पॉइंट्स तुम्हाला आता सिलेबसमध्ये नसतील, तरी फ्युचरमध्ये तुम्हाला हे पॉइंट्स, तुम्ही इंजिनिअरिंगला गेल्यानंतर हे पॉइंट्स तिथं परत तुम्हाला डिस्कस करायचे असतात, ठीक आहे? सो फॉर युअर ॲडिशनल इन्फॉर्मेशन आय हॅव इन्क्लुडेड दीज पॉइंट्स, राईट? सो लेट्स सी नेसेसिटी ऑफ द पॅरल ऑपरेशन ऑफ द अल्टरनेटर्स। तो यहाँ पे नेसेसिटी क्यों आहे पॅरल ऑपरेशन की अल्टरनेटर्स की, ठीक आहे? पॅरल ऑपरेशन मीन्स वी हॅव टू कनेक्ट द टू अल्टरनेटर्स इन पॅरल विथ इच अदर, राईट? Or we have to connect the alternator in parallel with the bus bar, right? Parallel operation म्हणजे आपल्याला दोन alternators हे एकमेकांच्या parallel मध्ये connect करायचे असतात, किंवा आपण एक alternator एका bus bar च्या parallel मध्ये connect करतो, ठीक आहे? कशामुळे connect करतो? जसं आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे सी एन ई सब्जेक्ट मध्ये पॅरल ऑपरेशन ट्रान्सफॉर्मरचं, ठीक आहे? ट्रान्सफॉर्मरच्या पॅरल ऑपरेशनचं जे आपण नेसेसिटी पाहिली होती, तीच नेसेसिटी इथं अल्टरनेटरची आहे, पॅरल ऑपरेशनची सुद्धा आहे, ठीक आहे? तिथं आपण सी एन ई सब्जेक्टमध्ये ट्रान्सफॉर्मरचं पॅरल ऑपरेशन घेत होतो, त्याच्याऐवजी इथं आपल्याला आता अल्टरनेटरचं पॅरल ऑपरेशन घ्यायचं, ठीक आहे? मग त्याची गरज काय, पॅरल ऑपरेशनची गरज काय, हा पॉइंट आहे आपला, ठीक आहे? त्यामध्ये फर्स्ट काय पॉईंट दिलाय पहा, पॅरल ऑपरेशनची गरज कशामुळे आहे? फर्स्ट, शेअर द इलेक्ट्रिकल लोड ऑन द पॉवर सिस्टीम। पॅरल ऑपरेशन घेतल्यामुळं अल्टरनेटर काय करतात, इलेक्ट्रिक लोडला शेअर करतात पॉवर सिस्टीमवरती, ठीक आहे? जो काही लोड आलेला आहे, ठीक आहे, एका अल्टरनेटरवरती तेवढा लोड देण्याच्या ऐवजी आपण काय करतो, दोन जे पॅरल मध्ये अल्टरनेटर्स कनेक्ट केलेले आहेत त्यावरती लोड आपण काय करतो, इलेक्ट्रिक लोड शेअर करतो पॉवर सिस्टीममध्ये, ठीक आहे? सो दिस इज द फर्स्ट नेसेसिटी। हम क्या करते हैं यहाँ पे, इलेक्ट्रिक लोड को पावर सिस्टम पे शेयर करते हैं, ये नेसेसिटी है फर्स्ट अल्टरनेटर की। सेकंड है, रिड्यूस द साइज ऑफ द स्टैंड बाय यूनिट और रिजर्व यूनिट। जो भी आपका स्टैंड बाय यूनिट है या फिर रिजर्व यूनिट है, उसकी साइज पैरेलल ऑपरेशन की वजह से कम होती है, रिड्यूस होती है, ठीक है? जी काही साइज आहे आपल्या स्टँड बाय युनिटची किंवा रिझर्व युनिटची, ती साईज इथं रिड्यूस होते पॅरल ऑपरेशनमुळे, ठीक आहे? ही दुसरी नेसेसिटी आहे। तिसरी आहे, ऑपरेट द जनरेटर युनिट्स नियर ऑर ऍट देअर मॅक्सिमम इफिशियन्सीज। आपण तिथल्या जनरेटरला, जनरेटर मीन्स इथं अल्टरनेटर, ठीक आहे? जनरेटर म्हणजे एसी जनरेटर आहे, हे लक्षात घ्या। एसी जनरेटर आणि डीसी जनरेटर वेगवेगळे असतं, माहिती आपल्याला। सो दे ऑपरेट द जनरेटर युनिट्स नियर ऑर ऍट देअर मॅक्सिमम इफिशियन्सीज। यहाँ पे क्या करना है, जनरेटर युनिट जो होते हैं उनको आपको नियर या फिर उसके मॅक्सिमम इफिशियन्सीज पे उनको ऑपरेट करना होता है, ठीक है? जे जनरेटरचे युनिट्स असतात त्यांना नियर किंवा त्याच्या मॅक्सिमम इफिशियन्सीज वरती त्यांना ऑपरेट करायचं असतं, म्हणून आपण पॅरल ऑपरेशन घेत असतो अल्टरनेटरचं। देन फोर्थ नेसेसिटी आहे, इन्क्रीज द रिलायबिलिटी ऑफ द इलेक्ट्रिक पॉवर सिस्टीम ॲज इन केस ऑफ एनी प्रॉब्लेम विथ वन ऑफ द युनिट्स। इन्क्रीज द रिलायबिलिटी ऑफ द इलेक्ट्रिक पॉवर सिस्टीम। यहाँ पे क्या होती है,
जो रिलायबिलिटी है इलेक्ट्रिक पावर सिस्टम की वो इंक्रीज होती है जब जो दो यूनिट्स है उसमें से एक यूनिट पे कुछ प्रॉब्लम अगर होता है तो जो रिलायबिलिटी है आपकी इलेक्ट्रिक पावर सिस्टम की वो वहाँ पे इंक्रीज होती है एंड द रिमेनिंग यूनिट कैन टेक अप द लोड। और आपका जो रिमेनिंग यूनिट है वो क्या कर सकता है, आपका लोड वहाँ पे ले सकता है वो, ठीक है। मतलब दो जो अल्टरनेटर पैरेलल में कनेक्ट है, सपोज एक उसमें से एक अल्टरनेटर पे कुछ फॉल्ट हो गया, ठीक है, या कुछ प्रॉब्लम आ गया उसमें, तो सारा लोड आप वो जो रिमेनिंग अल्टरनेटर है उसके ऊपर दे सकते हो, ठीक है। तो उसकी वजह से आपकी जो इलेक्ट्रिक पावर सिस्टम है उसकी रिलायबिलिटी इंक्रीज होती है, ठीक है। समझ लो कि इलेक्ट्रिक पावर सिस्टम ची जी रिलायबिलिटी आहे ती इंक्रीज होते कोणत्या केस मध्ये, की जेव्हा तिथल्या एखाद्या युनिट वरती कुठला तरी प्रॉब्लेम होतो तेव्हा तिथल्या इलेक्ट्रिक पावर सिस्टमची रिलायबिलिटी इंक्रीज होते आणि जी रिमेनिंग युनिट आहे ते त्याच्यावरती आपण तो लोड देऊ शकतो, ठीक आहे। देन फिफ्थ आहे मेंटेन द कॉस्ट ऑफ जनरेशन पर युनिट ऑफ द एनर्जी टू द ऑप्टिमम। मेंटेन द कॉस्ट ऑफ द जनरेशन, आपल्याला इथं मेंटेन करणं गरजेचं असतं, कॉस्ट आहे जनरेशनची पर युनिट ऑफ द एनर्जी टू द ऑप्टिमम, म्हणजे कमी खर्चामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तिथल्या जी जनरेशनची पर युनिट ऑफ एनर्जीची जी कॉस्ट आहे तिला मेंटेन ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे। हमें क्या करना है, जो जनरेशन पर यूनिट ऑफ एनर्जी की जो कॉस्ट है उसको ऑप्टिमम रखना है, ऑप्टिमम मीन्स कम रखना है, ठीक है। तो ये है आपकी नेसेसिटी पैरेलल ऑपरेशन की, ठीक है। देन नेक्स्ट पॉइंट है पैरेलल ऑपरेशन ऑफ द अल्टरनेटर, ठीक है। अभी जो पैरेलल ऑपरेशन लेना है उसके कुछ एडवांटेजेस है यहाँ पे, तो वो एडवांटेजेस देखने हैं हमें, ठीक है। सो देर आर मेनी एडवांटेजेस ऑफ अल्टरनेटर ऑफ ऑपरेटिंग द अल्टरनेटर्स इन पैरेलल। बहुत सारे यहाँ पे एडवांटेजेस है अल्टरनेटर्स को पैरेलल में ऑपरेट करने के, ठीक है। उसमें से फर्स्ट एडवांटेज है इट हेल्प्स इन डीलिंग विद अ बिगर लोड डिमांड्स। अगर पैरेलल ऑपरेशन लेते हो आप तो यहाँ पे क्या कर सकते हैं अपन, जो बिगर लोड डिमांड्स है आपके, ठीक है, ज्यादा लोड डिमांड्स है आपके, उसको डील करने के लिए ये पैरेलल ऑपरेशन हेल्प करता है अपने को, ठीक है। जी बिगर लोड ची डिमांड आहे, जास्त लोड ची जी डिमांड आहे तिला डील करण्यासाठी हे पॅरलल ऑपरेशन आपल्याला तिथं मदत करतं, म्हणून आपण पॅरलल ऑपरेशन घेत असतो, हा एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे। दुसरा आहे प्रेझेन्स ऑफ मेनी जनरेटर्स इन द सिस्टीम इन्क्रीजेस द रिलायबिलिटी ऑफ द सिस्टीम। आता तिथं मेनी जनरेटर्स आपण सिस्टीममध्ये इन्क्रीज जर केले तर पॉवर सिस्टीमची जी रिलायबिलिटी आहे ती सुद्धा काय होते आपली, इन्क्रीज होते, ठीक है। जो प्रेझेन्स है आपके वहां पे मेनी जनरेटर्स का सिस्टीम में, उसकी वजह से वहाँ की सिस्टम की रिलायबिलिटी क्या होती है आपकी, इंक्रीज होती है। एंड द फेल्युअर ऑफ वन जनरेटर विल नॉट कॉज टोटल ब्लॅकआउट। आणि त्यामुळं एखाद्या जनरेटरमध्ये जर तिथं फेल्युअर झालं, एखाद्या जनरेटर जर तिथलं फेल्युअर झालं तर पूर्ण ब्लॅकआउट होण्याचे चान्सेस नसतात, ठीक आहे। कारण एखादं जनरेटर जर फेल्युअर झालं तर टोटल लोड आपण दुसऱ्या रिमेनिंग जनरेटरवरती देऊ शकतो, त्यामुळे पूर्णपणे ब्लॅकआउट होण्याचे चान्सेस कमी असतात, ठीक आहे। सो दिस इज द सेकंड ऍडव्हान्टेज। थर्ड ऍडव्हान्टेज है विथ मोर दॅन वन जनरेटर इन द सिस्टीम इट बिकम्स इझी टू रिमूव द फॉल्टी जनरेटर फ्रॉम द सिस्टीम फॉर द पर्पज ऑफ मेंटेनन्स। विथ मोर दॅन वन जनरेटर इन द सिस्टीम, तिथं एकापेक्षा जास्त जनरेटर आपण सिस्टीममध्ये यूज केल्यामुळं इट बिकम्स इझी टू रिमूव द फॉल्टी जनरेटर, त्यामुळे आपल्याला फॉल्टी जनरेटरला रिमूव्ह करणं अतिशय इझी जातं सिस्टीमपासनं, कारण त्याचं आपल्याला मेंटेनन्स करण्याचं गरज असते, ठीक आहे। आपण एकापेक्षा जास्त सिस्टीम एकापेक्षा जास्त जनरेटर सिस्टीममध्ये जर यूज केले तर एखाद्या फॉल्टी जनरेटरला आपल्याला रिमूव्ह करणं इझी असतं सिस्टीममधून, कारण त्याचं आपण मेंटेनन्स च्या पर्पजसाठी त्याला आपण तिथं रिमूव्ह करत असतो, ठीक आहे। सो दिस इज द थर्ड ऍडव्हान्टेज। क्या करना है, यहाँ पे एक से ज्यादा हम सिस्टम में जनरेटर यूज करते हैं तो उसमें से जो फॉल्टी जनरेटर है उसको रिमूव करना अपने को इजी जाता है सिस्टम में से, क्योंकि उसका हमें मेंटेनेंस करना होता है, ठीक है। तो ये आपका थर्ड एडवांटेज है। फोर्थ एडवांटेज है विथ मेनी जनरेटर्स ऑपरेटिंग इन पैरेलल
डिपेंडिंग ऑन द लोड कंडीशन, जब हम मेनी जनरेटर्स को ऑपरेट करते हैं पैरेलल में, तो जैसे आपकी लोड कंडीशन रहेगी, इट इज पॉसिबल टू रन ओनली अ फ्रैक्शन ऑफ देम। जैसे आपकी लोड कंडीशन रहेगी तो उसमें से आपको जितने फ्रैक्शन ऑफ यूज करने हैं उतने ही आप फ्रैक्शन ऑफ देम हम वहाँ पे पॉसिबल उसको रन कर सकते हैं। ठीक है, मतलब बहुत सारे जनरेटर्स आपने पैरेलल में कनेक्ट किए हैं और आपकी लोड डिमांड अगर कम है तो आप उसमें से कुछ जनरेटर्स को सेलेक्ट करके आप उस उनको रन कर सकते हो और आपकी लोड डिमांड को पूरा कर सकते हो। ठीक है, सो विथ मेनी जनरेटर्स ऑपरेटिंग इन पैरेलल, बहुत सारे जनरेटर्स को हम पैरेलल में ऑपरेट करके, जैसे आपकी लोड कंडीशन रहेगी उसमें से आप फ्रैक्शन ऑफ देम को रन कर सकते हो, सो दैट इट इज ऑपरेटेड एट नियर फुल लोड, ताकि वो आपके फुल लोड के ऊपर उनको ऑपरेट किया जाए। और फुल लोड के नियर उनको अगर ऑपरेट किए करते हैं हम, तो ऑटोमेटिकली जो पावर सिस्टम की जो एफिशिएंसी है वो इंक्रीज होती है। ठीक है, पावर सिस्टम की जो एफिशिएंसी वो इंक्रीज होती है जब हम उन अल्टरनेटर्स को या फिर उन जनरेटर्स को फुल लोड पे, नियर टू फुल लोड पे हम ऑपरेट कर रहे हैं। ठीक है, समझ में आया? तो ये है आपका फोर्थ एडवांटेज, समझ लो कि जब अपन जास्त जनरेटर्स ऑपरेट करतो पैरेलल मध्ये, तर जशी आपली लोड डिमांड असेल, लोड कंडिशन असेल, ठीक आहे, त्यानुसार आपण फ्रॅक्शन ऑफ देम आपण म्हणजे त्यापैकी काही जनरेटर्स आपण सिलेक्ट करून त्यांना रन करू शकतो। आणि अशा असे जे जनरेटर्स आहेत त्यांना जर आपण नियर टू फुल लोड जर ऑपरेट केलं तर सिस्टीमची जी एफिशियन्सी आहे ती सुद्धा काय होते, आपली इन्क्रीज होते। क्लिअर आहे? तर हे असे चार ॲडव्हान्टेजेस आहेत पॅरल ऑपरेशन घेण्याचे अल्टरनेटरचे। क्लिअर आहे? नाउ व्हॉट आर दी कंडिशन्स फॉर पॅरल ऑपरेशन ऑफ द अल्टरनेटर? ठीक आहे, कंडिशन्स काय आहेत पॅरल ऑपरेशन घेण्याच्या अल्टरनेटरच्या, दॅट विल सी। ठीक आहे, तर जसे आपण पॅरल ऑपरेशन जे ट्रान्सफॉर्मरचं घेतलं होतं त्यावेळी ज्या पॅरल ऑपरेशनच्या कंडिशन सांगितल्या होत्या तशाच कंडिशन इथं पण आहेत आपल्याकडं। फर्स्ट कंडिशन आहे की आर एम एस लाईन व्होल्टेज ऑफ द टू जनरेटर्स मस्ट बी इक्वल, जो आर एम एस लाईन व्होल्टेज की व्हॅल्यू आहे दो जनरेटर की वो इक्वल होनी चाहिए। ठीक है, जी आर एम एस लाइन वोल्टेज ची वैल्यू है दोनों जनरेटर ची ती इक्वल असायला पाहिजे। सेकंड, द टू जनरेटर्स मस्ट हैव द सेम फेज सिक्वेन्स, दोनों जनरेटर का जो फेज सिक्वेन्स है तो सेम असायला पाहिजे। थर्ड, द फ्रिक्वेन्सी ऑफ द इनकमिंग अल्टरनेटर मस्ट बी स्लाइटली हायर दैन द फ्रिक्वेन्सी ऑफ द रनिंग सिस्टम, जी फ्रिक्वेन्सी है इनकमिंग अल्टरनेटर ची ती स्लाइटली हायर असायला पाहिजे तिथल्या रनिंग सिस्टीमच्या फ्रिक्वेन्सीपेक्षा। जो फ्रिक्वेन्सी रहेगी आपकी इनकमिंग अल्टरनेटर की वो स्लाइटली हायर होनी चाहिए आपके रनिंग सिस्टम के फ्रिक्वेन्सी से। ठीक है, तो ये कंडीशंस है पैरेलल ऑपरेशन के। ठीक है, बहुत बार क्वेश्चंस आपको पूछा जाता है मेन एग्जाम में या फिर आपके एक्सटर्नल जो आते हैं उनको, वो आपको ऐसे क्वेश्चंस पूछ सकते हैं कि व्हाट आर द एडवांटेजेस ऑफ पैरेलल ऑपरेशन, व्हाट इज द नेसेसिटी ऑफ द पैरेलल ऑपरेशन, देन व्हाट आर द कंडीशंस ऑफ द पैरेलल ऑपरेशन। ठीक है, तो ऐसे क्वेश्चंस आपको पूछ सकते हैं। ठीक है, नाउ हियर सेकंड पॉइंट है सिंक्रोनाइजिंग एन अल्टरनेटर टू द बस बार। हमें अल्टरनेटर को क्या करना है, सिंक्रोनाइज करना है। ये अल्टरनेटर है आपका, इसको सिंक्रोनाइज करना है वहां के बस बार से। ठीक है, ये बस बार है आपका, बस बार यानी जो सप्लाई लाइंस के जो टर्मिनल्स आए होते हैं। ठीक है, उसको उसको हम बस बार बोलते हैं पावर सिस्टम में। ठीक है, या तो यहाँ पे बस बार से हमें क्या करना है, जनरेटर को सिंक्रोनाइज करना है। ठीक है, सो टू सिंक्रोनाइज एन अल्टरनेटर टू बस बार फॉलोइंग कंडीशंस मस्ट बी सेटिस्फाइंग। ठीक है, अल्टरनेटर को सिंक्रोनाइज अगर करना है आपको बस बार से, तो उसने भी कुछ कंडीशन सेटिस्फाई करने चाहिए। जो हमने अभी पैरेलल ऑपरेशन के जो कंडीशन देखे हैं वही कंडीशन है। फर्स्ट है अल्टरनेटर वोल्टेज इज इक्वल टू द बस बार वोल्टेज, अल्टरनेटर चे जे वोल्टेज आहे ते बस बारच्या वोल्टेजच्या इक्वल मध्ये पाहिजे, फर्स्ट कंडिशन आहे।
सेकंड कंडिशन आहे फ्रिक्वेन्सी ऑफ द अल्टरनेटर व्होल्टेज इज इक्वल टू द बस बार व्होल्टेज फ्रिक्वेन्सी. जी अल्टरनेटरची जी फ्रिक्वेन्सी आहे, ठीक आहे, इथं हे जे जनरेटर दाखवले आपण ते एसी जनरेटर आहे, म्हणजेच अल्टरनेटर ज्याला म्हणतो आपण. तर या अल्टरनेटरची जी फ्रिक्वेन्सी आहे, अल्टरनेटर व्होल्टेजची जी फ्रिक्वेन्सी आहे, ती बस बार व्होल्टेजच्या फ्रिक्वेन्सीच्या इक्वलमध्ये पाहिजे. ठीक आहे, पहिलं तर अल्टरनेटरचं व्होल्टेज बस बारच्या व्होल्टेजच्या इक्वलमध्ये पाहिजे, नंतर व्होल्टेजची जी फ्रिक्वेन्सी आहे अल्टरनेटरची ती सुद्धा बस बारच्या व्होल्टेजच्या फ्रिक्वेन्सीच्या इक्वलमध्ये पाहिजे. थर्ड, अल्टरनेटर फेज व्होल्टेज इज इन फेज विथ द रिस्पेक्टिव बस बार व्होल्टेज. आपका जो अल्टरनेटर का फेज वोल्टेज है वो इन फेज में होना चाहिए वहाँ के बस बार के फेज वोल्टेज से. ठीक है, अल्टरनेटर का फेज जो फेज वोल्टेज है वो इन फेज में होना चाहिए आपके रिस्पेक्टिव बस बार के वोल्टेज के. ठीक है, अल्टरनेटरचं जे फेज वोल्टेज आहे ते इन फेज मध्ये असायला पाहिजे तिथल्या रिस्पेक्टिव बस बार फेज वोल्टेज. ठीक आहे, अँड फोर्थ कंडिशन आहे फेज सिक्वेन्स ऑफ द अल्टरनेटर शुड बी सेम ॲज दॅट ऑफ द बस बार. जो फेज सिक्वेन्स रहेगा आपका अल्टरनेटर का वो सेम होना चाहिए जैसे आपका बस बार का फेज सिक्वेंस है. ठीक है, दोनों का फेज सिक्वेंस इक्वल होना चाहिए कि या फिर सेम होना चाहिए. सो दीज आर दी कंडीशंस विच आर सेटिस्फाइड वाइल सिंक्रोनाइजिंग द अल्टरनेटर टू द बस बार. क्लियर. नाउ इफ द अबव कंडीशन्स आर सॅटिस्फाईड देन इट इज नेसेसरी टू सिंक्रोनाइज वन फेज ऑफ द अल्टरनेटर से फेज आर टू द करस्पॉन्डिंग फेज ऑफ फेज आर ऑफ द बस बार ऑर अनदर अल्टरनेटर. जर वरच्या कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या या तर देन इट इज नेसेसरी टू सिंक्रोनाइज. तिथं असं गरजेचं आहे आपल्याला की जे अल्टरनेटरचा जो एक फेज आहे, सपोज आपण अल्टरनेटरचा आर फेज घेतला तर हा आर फेज आपण तिथल्या करस्पॉन्डिंग बस बारच्या आर फेज सोबत काय करायचं सिंक्रोनाइज करायचं आहे, हे गरजेचं आहे आपल्याला. ठीक आहे, हे अल्टरनेटरचा जो एक फेज आहे, कुठलाही फेज घेऊ आपण, सपोज आर फेज घेतला तर तो बस बारच्या आर फेजच्या सिंक्रोनाइज मध्ये झालेला पाहिजे आपण. ठीक आहे, सिंक्रोनाइज करणं गरजेचं आहे. जनरेटरचा आर फेज हा तिथल्या रिस्पेक्टिव्ह बस बारचा जो आर फेज आहे त्याच्यासोबत सिंक्रोनाइज करणं गरजेचं आहे. ठीक आहे, देन दी अदर टू फेजेस विल देन सिंक्रोनाइज ऍटोमॅटिकली. त्यामुळे जे दुसरे जे फेजेस असतील ते ऍटोमॅटिकली नंतर काय केले जातील सिंक्रोनाइज केले जातील. ठीक आहे, एकच फेज आपल्याला काय करायचं आहे सिंक्रोनाइज करून घ्यायचं आहे सुरुवातीला. ठीक आहे, अल्टरनेटरचा एक फेज हा तिथल्या कॉमन बस बारच्या रिस्पेक्टिव्ह फेज सोबत आपल्याला सिंक्रोनाइज करून घ्यायचा आहे. ठीक आहे, क्लिअर आहे, समजू आहे ये पॉइंट. नेक्स्ट, सो देर आर टू मेथड्स ऑफ सिंक्रोनाइजिंग द अल्टरनेटर. फर्स्ट वन इज द सिंक्रोनोस्कोप मेथड अँड सेकंड वन इज द लॅम्प मेथड. ठीक आहे, यहाँ पे दो मेथड्स है आपके अल्टरनेटर्स को सिंक्रोनाइज करने के लिए. एक है आपका सिंक्रोनोस्कोप मेथड और दूसरा है आपका लैंप मेथड. ठीक है, तो यहाँ पे लैंप मेथड पहले एक्सप्लेन किया है. देखो, इन लैंप मेथड थ्री लैंप्स आर कनेक्टेड अक्रॉस द सिंक्रोनाइजिंग ट्रिपल पोल स्विच बिटवीन बस बार एंड अल्टरनेटर. यहाँ पे लैंप मेथड में तीन लैंप्स कनेक्ट किए हैं सिंक्रोनाइज करने के लिए. ठीक है, तीन लैंप्स को कनेक्ट किया है सिंक्रोनाइजिंग ट्रिपल पोल स्विच के अक्रॉस में, यानी उसके पैरेलल में, वहाँ के बस बार एंड अल्टरनेटर के बीच में. ठीक है, तीन लैंप्स को कनेक्ट किया गया है वहाँ के सिंक्रोनाइजिंग ट्रिपल पोल स्विच के अक्रॉस में, यानी पैरेलल में. और वहाँ वो तीन लैंप्स कहाँ पे कनेक्ट किए हैं आपके बस बार एंड अल्टरनेटर के बीच में. ठीक है, समझ में आया. थ्री लॅम्प मेथड मध्ये इथं लॅम्प मेथड पाहतोय आपण, तर तीन लॅम्प्स आपल्याला कनेक्ट करायचे बस बार आणि अल्टरनेटरच्या मध्ये, पण ते कसे असायला पाहिजे तिथल्या सिंक्रोनाइजिंग ट्रिपल पोल स्विचच्या पॅरलर मध्ये असायला पाहिजे तिन्ही लॅम्प्स. ठीक आहे, सो डिपेंडिंग अपॉन द लॅम्प कनेक्शन्स, जसे लॅम्पचे कनेक्शन्स असतील आपले अँड देअर इंडिकेशन ॲट
ती इन्स्टंट ऑफ सिंक्रोनाइझिंग, आणि त्या लॅम्पचं जे इंडिकेशन असेल जेव्हा आपण त्यांना सिंक्रोनाइज करतोय. सो देर आर थ्री मेथड्स, त्याच्यानुसार त्याच्या तीन मेथड्स आहेत इथं, डिपेंडिंग अपॉन द लॅम्प कनेक्शन्स. कशानुसार ह्या मेथड्स आहेत की लॅम्पचे जसे कनेक्शन्स असतील आणि जे इंडिकेशन असेल लॅम्पचं जेव्हा आपण त्यांना सिंक्रोनाइज करतोय, त्याच्यानुसार तिथं तीन मेथड्स आहेत लॅम्प मेथडच्या. फर्स्ट वन इज द टू ब्राईट वन डार्क लॅम्प मेथड. ठीक आहे, टू ब्राईट म्हणजे दोन लॅम्प हे तिथं ब्राईटली ग्लो होतील आणि एक आपला लॅम्प हा डार्क ग्लो होईल, म्हणून त्याला म्हटलेलं आहे टू ब्राईट वन डार्क मेथड. सेकंड आहे थ्री मीन्स ऑल डार्क लॅम्प मेथड, तिन्ही लॅम्प हे डार्क ग्लो होतील. सो थ्री डार्क लॅम्प मेथड. आणि तिसरी आहे थ्री किंवा ऑल ब्राईट मेथड, ब्राईट लॅम्प मेथड, म्हणजे तिन्ही लॅम्प हे ब्राईट ग्लो होतील, म्हणून त्याला आपण थ्री किंवा ऑल ब्राईट लॅम्प मेथड असं म्हटले. अशा ह्या तीन मेथड्स आपल्याला पाहिजे. ठीक आहे, क्लिअर आहे. तो ये मेथड हम नेक्स्ट लेक्चर में देखेंगे. ठीक है, सो वी विल स्टॉप हियर. ठीक है, थैंक यू फॉर वॉचिंग दिस वीडियो लेक्चर. अगेन विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर. थैंक यू.